अपेक्षित निकाल होता. आपण पाहिलं असेल की जो आमच्याबद्दल जो काही घोळ झाला किंवा घोळ केला गेला तसंच इथे पण केला गेलेला आहे. अध्यक्ष खरं ट्रायब्युनल म्हणून काम करत असताना पक्षपात करू शकतात हे धक्कादायक आहे. आणि मला वाटतं आपण आता विचार करायला पाहिजे की आपण देशातली म्हणजे एक महत्त्वाचं राज्य आहोत आणि ज्या राज्यात लोकशाही नाही तर आपण जगात तरी हे सांगितलं पाहिजे का की आता लोकशाही आपल्या देशात आहे की नाही. मला वाटतं आता नाही हे सांगायला काहीच हरकत नाही आहे. हे दिसतंय साफ साफ की लूट चाललेली आहे, महाराष्ट्राची लूट आहे, पक्ष पण लुटले जातात. शरद पवार देखील सुप्रीम कोर्टात जाणाऱ्या तयारीत आहे नाही पण मला कोर्टातून दिलासा तसा भेटेल असं वाटतंय का आपण देखील सुप्रीम कोर्टात. एक आपण विचार केला पाहिजे की पवार साहेब ज्या जिद्दीने लढत आहेत अजूनही म्हणजे सगळं काही बघून जे काही आपण त्यांच्या बघतोय की ते डोळ्यासमोर बघत आहेत त्यांनी शून्यातून सगळं जे घडवलं मध्यंतरीच्या काळात पण पावसात वगैरे उभं राहून त्यांनी भाषण दिलं पूर्ण राष्ट्रवादी आपण पाहतोय की उभी केली 2019 आणि त्यानंतर हे होणं. मी खूप वेळा विचार करतो की उद्धवसाहेबांची म्हणजे उद्धवसाहेबांचे विचार काय असतील, ह्यांचे विचार काय असतील, कारण त्यांनी हा पक्ष वाढवलेत दोघांनी आणि दोघांसोबत असं होणं मला वाटतं आता महाराष्ट्रात उत्तर देईल लोकसभेत पण आणि विधानसभेत पण. महाराष्ट्राचा पायंडा पण खूप भारी त्याची कारण आता अशोक चव्हाण सुद्धा बाहेर पडले, उद्धव ते सुद्धा काय 2022 शिवसेना फोडली, 2023 राष्ट्रवादी फोडली, 2024 काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न आहे आणि एवढं सगळं करून पण महाराष्ट्राच्या पदरी काय पडते, महाराष्ट्रासाठी काय आणलंय, वेदांत फॉक्सॉन आणलंय, एअरबस टाटा आणलंय, काहीच आणलं नाही आहे. नुसतं आकडे वाढवायचे आणि एवढं सगळं बहुमत करून पण आकडे तर दिसत नाहीत. लोकसभेत भीती आहे, मग 400 कशी करणार, एवढं सगळं पक्ष फोडून पण 400 तुम्हाला होत नाही आहे, मग काय नक्की होणार आहे. राजकीय दृष्ट्या हा जो निर्णय आला हा किती महत्वाचा आहे, कारण मला वाटतं एकच आहे संस्कृतीचा कुठेतरी पूर्णपणे पायदळ केलेलं आहे. आता जे अध्यक्ष आहेत ते ट्रायब्युनल म्हणून काम करतात, ते आधी आमच्या पक्षात होते त्यांना माहिती अध्यक्ष कोण होतं, मग राष्ट्रवादीत होते योगायोगाने तिथे पण माहिती आहे. मुख्य गोष्ट हीच आहे की त्यांनी आज संविधानाचा अपमान केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहत असाल जी शिवसेना उद्धवसाहेबांनी वंदन हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत वाढवली त्यांची शिवसेना फोडण्याचं आज पाप ह्या ट्रायब्युनलने केलं, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस जी पवारसाहेबांनी बनवली वाढवली ते फोडण्याचं पाप आज केलेलं आहे आणि इतिहासात काळ्या अक्षरात यांचं नाव लिहिलं जाईल. गेल्या 2 उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत आहे, कशा प्रकारचा प्रतिसाद आहे आज जळगावमध्ये आपण आज जळगावमधून खऱ्या प्रमाणात आपण पाहिलं तर आपले आमदार आहेत ते शिंदेंकडे गेलेले आहेत, कशा प्रकारे नक्कीच नवीन लोकांना इथे संधी मिळणार आहे आपण पाहताय. लोकांनी मन बनवलेलं आहे आणि आजचा हा जो निकाल असेल किंवा आधीचा पण निकाल असेल हे लोकांना कोणालाही पसंत नाही. महाराष्ट्र खरं राजकारण एवढं कधी खालचं पाहत नव्हतं आज पाहिलं लागलेलं आहे आणि हे दुर्दैव आहे, कधी आपलं राजकारण एवढं गलिच्छ आणि घाण झालं नव्हतं, चोरीचं राजकारण कधी नव्हतं जे आता व्हायला लागलेलं आहे आणि ट्रायब्युनलनी ते चोरी लेजिटिमाइज केली. नाही मी ते वरिष्ठांवर सोडतो, मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. अरे जाऊ दे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.